टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। हेलो हेलो। हाँ सचिन भैया आएगा। हाँ बोलते हैं। हाँ सचिन भैया, मैं परमनी बात कर रहा हूँ, सीलू से अच्छा आवेश बात कर रहा हूँ, बोला। आवेज सीलू से, परभनी डिस्ट्रिक्ट। परभनी डिस्ट्रिक्ट से। हाँ आवेश पूरा सीलू नाम? शेख, आवेश शेख अफसर। आवेश शेख। मराठी येतं ना तुम्हाला? मराठी बोला ना, हाँ येते ना। बोला ना, बोला मराठी मध्ये। हाँ तर सचिन भैया, आपल्याला सध्या आपण टायगर ग्रुप मध्येच आहेत ना, बर बर। हां तर आपल्याला ती टायगर ग्रुपची शाखा ओपन करायची होती हो। चालेल ना, करू शकतो दादा, काय अडचण नाही। परभणी मध्ये कुठल्या तालुक्यामध्ये? सेलू तालुका। सेलू। परभणी पासून किती किलोमीटर आहे? 50। 50। चालेल ना, करू शकतो, काय अडचण नाही। तर तेच म्हणलं, तुमच्या विचार करावा म्हणलं, त्या हिशोबानेच फोन लावला होता। चालेल ना, तुम्ही ग्रुप मध्ये आता काय करा, परवा दिवशी भाऊंचा वाढदिवस आहे, हाँ हाँ त्याच्या अगोदर तुम्ही काय तर भाऊ, तुम्ही आता आजपर्यंत ग्रुप मध्ये आहात, फर्स्ट टाइम माझं तुम्ही कॉल रेकॉर्डिंग बघून तुम्ही हाँ ना तुमच्या मनामध्ये काय तर इच्छुक झाला की ग्रुप साठी काय तर काम करा, ग्रुप मध्ये या बरोबर। हाँ ना हा तर काय करा, आपलं जे समाजकार्य आपलं जे मनात असतात, आपलं हे हाँ ना टायगर ग्रुप दादा सामाजिक कार्य आहे, हाँ मित्र ना संघटना आणि अनोळखी लोक जे प्रत्येक आपल्या ग्रुप मध्ये जुडतात, हाँ ना जात पात न बघता सगळे रक्त एकच आहे बरोबर, हाँ ना रक्ताच्या नात्याने। तसंच आपण जे एक जिद्दीनं काम करतोय ग्रुप मध्ये, तसेच लोकांसाठी बाहेर समाजासाठी एक जिद्दीनं काम करावं। करायचं तिथे आहे। बघायचं नाही की तिथे जात कुठल्या आहे, ह्या हा जात हा ना कुठला आहे, ते जातीचं कुठला आहे, असं बघायचं नाही। हा ना निस्वार्थपणे ग्रुप साहेब ग्रुपच्या नावानं लोकांच्या समाजसेवासाठी काम करायचं दादा। हा हे आपला हा ह्यामध्ये कुठलाही पॉलिटिक्स नेत्याचं कुठलंही पाठबळ नाही ना, काय नाही, ह्यामध्ये फक्त जे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्फत पूर्ण अखंड भारतामध्ये हे रोपटं हा जे पसरलंय, आणि हा ना तानाजी भाऊ जाधव या दोन्ही हा भावांच्या, या दोन्ही देव माणसाच्या मुळे पूर्ण भारतामध्ये रोपटं पूर्ण पसरलेलं आहे। हा हा तुमच्या मनामध्ये आता इच्छुक कसं आहे, माझे कॉल रेकॉर्डिंग ऐकूनच तुम्ही इच्छुक झालो बरोबर। हा ना किती महिन्यापासून कॉल रेकॉर्डिंग ऐकते माझी? लॉकडाऊन नंतर सुरुवात केली बघा ऐकायची, तुम्ही आजपर्यंत कॉल कसं काय केला नाही? लय वेळेस ट्राय केला, पण फोन बिझी बिझी येत असायचा, कधी स्विच ऑफ असायचा। नाही चालूच आहे, बिझी हा म्हणजे आता माझ्याकडे रोजचे 1000 रुपये मध्ये कोण बोलणार, माझ्याकडून जे होईल ते मी लोकांना माझ्या हा ना पद्धतीने जे मदत करतोय, हा रोजचे ना किती 1000 समस्या देतात, तर त्यामध्ये आज काय तर मी कॉल घेण्यास दुपार दिलगीर व्यक्त करतो, काही कॉल घेतले नसेल तुमचे मी। हा तर आज मी दोन तीनदा ट्राय केला, काय म्हणतो आज तुमची रेकॉर्डिंग ऐकली मी। आज? आज मग रोजचेच माझे कॉल रेकॉर्डिंग असते, सकाळ संध्याकाळ हा दोन दोन कॉल रेकॉर्डिंग असते माझी। हा फेसबुकला आज ऐकली मी, आता त्याच्यात नंबर तुमचा दिसला तर लगेच लावला तुम्हाला। बर 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 बर। काय व्यवसाय हा करते तुम्ही? किराणा दुकान आहे आपली सेलू मध्ये। अच्छा अच्छा बर बर। हा हा आधी रोड लाईन ला होतो म्हणलं मी गाडीवर, बर ते भाऊ आपलं मुळ्यादीच झालतं मला, त्या तेव्हापासून मी 6 महिन्यांनी गाडी लाईन सोडली समजा। बर बर बर। हा म्हणजे पाहिजे त्रास व्हायला म्हणून सोडून टाकलो तुम्ही? हा बर बर। मॅरिड आहे का अनमॅरिड तुम्ही? मॅरिड आहे। अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही दादा। हा प्रॉपर्टीच्या तालुक्यामध्ये, तालुक्यामध्ये असतं का तालुक्याच्या बाहेर गाव कुठलं? नाही तालुक्यामध्येच आहे। प्रॉपर सेलू तालुक्यामध्ये? हा अच्छा, सेलू तालुक्यामध्ये कुठे? राजमहल्ला कुठे? सेलू मध्ये प्रॉपर राहिला आहे म्हणलं मी। बर, हा सेलू मध्ये कुठलं नगर? राजमहल्ला म्हणून आहे। राजमुल्ला नगर का? हा बर ठीक आहे दादा, काय हरकत नाही, तुम्ही हा ग्रुप मध्ये काम करू शकता, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही कुठेही लोकांना मदत करू शकता, जात पात न बघता सगळ्या हा जाती ना धर्मीसाठी तुम्ही काम करू शकता। हा हा ते मागल दे आम्ही औरंगाबादचे सादिक भाई ते आहेत ना। हा, चालतं ना, मागं कॉल देईन। हा सादिक, हा तर त्यांना बी म्हणलं होतं मी, त्यांचा काही रिप्लाय नाही आला, तर त्यामुळे हिशोबानं काय मी त्याला वापस लावला नाही। ठीक आहे दादा, काही हरकत नाही। आजपर्यंत हा तुम्ही समाजसेवा कुठे केलाय का? नाही हा ना नाही। आता काय ऐकून घ्या, हा हा भाऊंचा वाढदिवस हे परवा दिवशी 2 तारखेला, भाऊंच्या हा वाढदिवसानिमित्त गरीब लोकांना, अनाथ मुलांना, नाहीतर मतिमंद मुलांना, तुमच्या हा गावातले गरीब लोक असतील तर तिथे काय तर फुलं फुलाची पाकळी तुमच्या तर्फे गरीब लोकांना वाटप करा। हा हा ते करू ना सर। हा ते वाटप करा, म्हणजे तुम्ही आता जे माझ्यापासून तुम्ही जुडलो
ग्रुप मध्ये जुडलो म्हणून विचार करा तुम्ही आता. हो ना, तुम्ही बिंदासपणे खंबीरपणे तुमच्या सोबत आहे मी. कुठे काय मदत लागल्यास सांगा, तिथे तुम्हाला मदत करून मी एवढं आश्वासन तुम्हाला देतो मी. पण ग्रुपच्या नावानं कुठं काय चुकीचं काम करू नका. चुकीचं होऊ देणार नाही, ते आपलं माझ्यावर जितकं होईल तितकं चांगलंच काम करणार बघा मी साहेब. बस 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 बस, आपला एक समाजसेवा ग्रुप आहे भारतामध्ये, एक नंबरला आपला एक ग्रुप आहे, त्यामध्ये फक्त एकच, ह्या ग्रुप मध्ये फक्त समाज कार्यच चालतो, कुठलं वाईट काम चालत नाही. त्यासाठी मी सांगतो, आजपर्यंत तुम्ही कुठलंही समाजसेवक काम केलं नाही, आज आज आतापासून माझ्याकडून तुम्हाला एवढं तुम्हाला परवानगी, समाज कार्य उद्या तुम्ही काय करा, भाऊंच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काहीतरी चांगलं काम करा, मला फोटो व्हिडिओ वगैरे व्हॉट्सअपला करा, भाऊंना मी टाकतो, आणि तुम्ही भाऊंना पण, तुम्हाला पण भाऊंना पण नंबर देतो, आणि तुमचे जे गावातले युवा मुलं असतात का, त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करा ग्रुप मध्ये काम करण्यासाठी, आणि वाईट व्यसनाला लावू नका त्यांना. कोणी जर वाईट व्यसन करत असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देत जावा त्यांना. हा, कुठे वाईट व्यसन करत असेल, कुठे चुकीचं काम होत असेल, तर तिथे चुकीचं काम करायला लावू नका. हे आपलं ग्रुपचं शिकवण आहे. आपलं ग्रुप एक सामाजिक कार्य म्हणजे खूपच चळचळीत चळचळीत चांगलं खडक, म्हणजे ते तात्पर्य तुम्हाला सांगा म्हणजे महिलांच्या हक्कासाठी लढायचं, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढायचं, युवकांच्या हक्कासाठी लढायचं, तिथे कुठं गरीब लोकांवर कुठे अत्याचार होत असेल तिथे खंबीरपणे जाऊन सोबत उभा राहायचं, चार एक पाच सहा मित्र घ्यायचे, आपले ग्रुपचे कार्यकर्ते तिथे जाऊन काम करायचे ग्रुपच्या माध्यमातून. आता मागेल जे आमचे दोन तीन ग्रुप मित्र कंपनी आहे, त्याच्या संग बोलणं झालं, ते म्हणलं आपले शाखा ओपन करू असं करू, म्हणलं आपण सचिन भैयाला बोलू, तर ते दोन तीन दिवसापासून म्हणून राहिले मला, फोन लावला होता का, फोन लावला होता का. हो करू ना, करू शाखा ओपनिंग, धूमधडाके करू तुमच्या गावामध्ये शाखा ओपनिंग. पण माझा एक कर्तव्य तुम्हाला की पहिले अगोदर ग्रुपचं काम करा तुम्ही, ग्रुपचं काम करा बरोबर. माझा एक कर्तव्य आहे की तुम्ही ग्रुपचं काम करा. ऐकू येतो तुम्हाला आता? हा आता येईल. तुम्ही काय करा, ग्रुप मध्ये आलाय तुम्ही, शाखा ओपनिंग करू, पण शाखा ओपनिंगच्या अगोदर तुम्ही ग्रुपचं काम करा तिथे, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही आणखी थोडं थोडं सावका सावका शिकचाल तुम्ही मध्ये. हे माझं कर्तव्य आहे. आता तुम्हाला कसं वाटतं सांगा, सावका सावका तुम्ही काम करत सावत चार लोक तुमचे गावातले लोक जोडेल, तिथे व्हॉट्सअप ग्रुप करा टायगर ग्रुपच्या नावानं, तुमच्या गावाच्या नावानं ग्रुप, टायगर ग्रुपच्या नावानं तुमच्या गावाच्या नावानं व्हॉट्सअप ग्रुप ओपन करा, फेसबुक ग्रुप ओपन करा, तिथे जे तुम्ही काम केलेलं असतं त्याच्यावरती तुम्ही टाकत जावा, लोकांना त्याच्यावरती कोणाला जर अडचण असेल तर तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तिथे. हे आपलं मार्गदर्शन दादा, तुम्हाला कुठे काय मदत लागल्या सांगा, तुम्हाला तिथे कमी पडू देणार नाही, तिथे तुम्हाला मदत करू एवढं तुम्हाला आश्वासन देतो. फक्त एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो की लोकांना फक्त मदत करा. गलत होऊ देणार नाही तितकं. राईट राईट राईट, हेच आपलं तुम्हाला म्हणणं आहे. आता तुमचं दुसरं म्हणणं काय, तुमचं की शाखा ओपनिंग करा. बघ, शाखा ओपनिंग साठी मी येतोय तुम्हाला नाही म्हणत नाही, पण शाखा ओपनिंगच्या अगोदर तुम्ही कामं करा ना. वाढदिवस आहे म्हणलं तुम्हाला म्हणलो मी, पण दुसरा एक विषय काय म्हणतो तुम्हाला, ग्रुपच्या नावानं तुम्ही आजपर्यंत कुठल्या गरीब लोकांच्या कुठल्या समस्या सोडवल्या का? नाही. मग आता काय करा, तुम्हाला परवानगी दिलो मी, प्रत्येक जातीचे कुठलेही लोक तुमच्याकडे आतील येतील तर त्याला निस्वार्थपणे त्यांना मदत करा. निस्वार्थपणे त्यांना मदत करा, त्यांच्या अडचणी सोडवा, त्यांच्या दुःखात सुखात जावा, म्हणजे तिथे लोकांना चार परिचय होईल, चार लोकांची भेटी गाठी होईल. हे बघ आपलं म्हणणं, आपलं मार्गदर्शन असं आहे. तर आणखीन तुमचं म्हणणं काय बोला? नाही, आमचं जे मार्गदर्शन म्हणलं, आपला मोठे भाऊ समजून तुम्हाला आम्ही फोन लावला, तुम्ही जे शिकिता ना आम्हाला, तसंच आम्ही पुढे काम करू बघा. हो हो, 1000% तुम्ही आता चांगल्या पद्धतीने काम करा, तुम्हाला एवढं आश्वासन दिलं तुम्हाला आता. आम्हाला बघा, एक गोष्ट आहे भैया, माझ्या मनात हे आपल्याला जात भात बघून काम करायचं नाही, आपल्याला गोरगरीब सगळे लोकांचं काम करायचं आहे. बर 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 बर. माझा समजा मी मुस्लिम आहे, हिंदू आहे, ते बघून काम नाही करायचं आपल्याला, कोणते गरीब घरचं कोणी बी असो ते. बस बस बस, हिंदू असो, मुस्लिम असो, ईसाई असो, कुठलाही धर्माचा असो, लोक ऐकून घ्या, रक्त एकच आहे. हे आपल्या लोकांनी फक्त ऐकून घ्या, जात पात करतात, रक्त एकच आहे, विचार करायचं नाही, बिंदासपणे काम करायचं, लोकांचं ऐकायचं नाही, निस्वार्थपणे काम करायचं, आपलं आपलं काम चालू ठेवायचं. तेच म्हणलं.
ठीक आहे, तर बिंदास्तपणे काम करा. तुम्हाला हाँ तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. आता माझं काम बघून तुम्ही इच्छुक झालं बरोबर. हा ना, तुम्हाला माझं काम तर तुम्हाला माहितीच आहे, माझ्या कामाबद्दल तुम्हाला काही बोलायचं नाही. हा ना, तुमचं काम आवडलं खूप आम्हाला, त्या हिशोबानं आमची हिंमत झाली जरा, चला म्हणलं आता आपण करू काहीतरी. बिंदास आता उद्याच्या उद्या कार्यक्रम घ्या भाऊच्या वाढदिवसाने, मला फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे वाटला. हा हा, मला मी पर्सनल नंबर देतो, त्या पर्सनल नंबर वरती पाठवा सगळं. हा हा, ठीक आहे ठीक आहे, हे माझा बी पर्सनल नंबर आहे, हे बी ठीक आहे ठीक आहे, चालते. हे सेव्ह करतो.